बेडकेहाळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. बैठकीमध्ये कारखानदारांनी उसाला 3,151 रुपये धरणं दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बेडकेहाळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. बैठकीमध्ये साखर कारखान्यांनी उसाला 3,151 रुपये दर न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निप्पाणी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने 3,151 रुपये दर घोषित केला आहे. काही कारखान्यांनी 3,000 कमी दर जाहीर करून ऊस तोडणी सुरू केली आहे. त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. कारखानदारांनी 3,151 रुपये दर देण्याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. बेडकेहाळ व्यंकटेश्वरा साखर कारखान्याने दर जाहीर न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,900 रुपये पहिली उचल जमा केली आहे. हिरण्यकेशी कारखान्याने 3,000 रुपये दर जमा केला आहे. दूधगंगा कृष्णा साखर कारखाना व शिवशक्ती कारखान्यानेही दर जाहीर केलेला नाही. शेतकऱ्यांना प्रति टन 3,151 रुपये दर न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा बैठकीतून देण्यात आला आहे. कमीत कमी या सगळे जण आता काही कारखाने 2,500 दिल्यात, अजून काही कारखाने दर मी जाहीर केले नाहीत. कारण दर जाहीर केलं नाही आणि संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी रस्त्यावर उतरून बंद पाडतील ह्या भीतीने त्यांनी अजून दर डिक्लेअर केला नाही. तरी पण आता या व्यंकटेश्वराने 2,500 दर डिक्लेअर केला आहे आणि हालचिंतात कारखाने त्याचं जर तुलना केलं तर 251 रुपयांचं डिफरन्स आहे. आम्हाला बघा FRP काय जर असले, कारण हर्षदात FRP पेक्षा 751 रुपये 751 जर द्रव्य जादा म्हणतात. मग आम्ही शेतकरी ऊस पाठवत नाही का FRP पिकवत नाही. आमच्या शेतीला किती खर्च येते किती येते सगळ्यांच्या कारखान्याबरोबर आम्हाला दर पाहिजे. म्हणून आज जर 251 रुपये इतर कारखान्याने दर जर कमी दिला 2,500 धरला तर जवळजवळ प्रत्येक टनामागे शेतकऱ्यांचे 251 रुपये म्हणजे 100 टनामागे 25,000 रुपये आमच्या नुकसानाभावर येणार. सर्वजण विचार करावा. आणि आज काही कारखान्याने 1,000 टन गाळप क्षमता जपला तर 8,000 टन रोज गाळप करणारे 250 रुपयाने जर त्यांनी आम्हाला कमी दिलं तर त्यांनी 2,08,00,000 रुपये रोज त्यांनी नफा कळवा लागतो. हे तुम्ही जरा विचार करा. म्हणून मी सर्वांच्या साठीने त्या कारखान्याचा इशारा देतो की आम्ही हर्षदनाथ कारखान्याच्या बरोबर दर घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरकारची हे काय शेतकरी म्हणजे एक राजन घालायचं आणि हजार हजार उभवायचे हे आमचं शेतकऱ्यांचं हे आमचा हेतू असतो. आम्ही कुणाचं वाईट करत नाही आणि आमच्यात काय झालंय आमच्यात एकी नाही नसल्यामुळं हे बाकी राजकारण म्हणा फॅक्टरीवाले म्हणा आम्हाला नाही तर लोक लागलं ह्याच्या कुठं आवाज आणि आम्ही काय यावेळी प्राध्यापक यानायखोत, रमेश पाटील, तात्यासाहेब केस्ते, प्राध्यापक मधुकर पाटील, सुभाष चौगुले, पंकज तिप्पन्नावर, शीतल पाटील, रमेश मालगावे, प्राध्यापक सचिन खोत, अभय खोत, मलगोंडा तावदारे, विकास समगे, बाहुबली पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.